नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि सकाळपासून सकाळी पहाटे 6 वाजेपासून पाणी सुरू आहे, पाऊस सुरू आहे। पाच साडेपाच चार वाजेपासून सुरू आहे। ते खूप पाऊस झालेला आहे आमच्या शहरात आणि म्हणतात अशी न्यूज मिळालेली आहे की पूस नदीला आमच्या पूर आलेला आहे। तर आता मी तिकडे जातोय पूस नदीला पूर पाहायला। हे पाहा तुम्ही, इकडे सगळं पाणी साचलेलं आहे बाहेर, घराच्या बाहेर। तुझं काय, हिचं आधीच असतं, आपण कुठे चालत जात असतो ना तेव्हा हिचं मध्येच असतं काहीतरी। तर चला आपण जाऊत आता पूर पाहायला। हे पाय किती पाणी साचलेलं आहे बाहेर, पूर्ण तळ झालेला आहे, तळ तयार झालेलं आहे मंदिराच्या अवती भोवती सगळीकडे। हे चाल रोजी इकडे, तिपती धावते तिकडे। आणि आता आपण चाललो आहोत पूरग्रस्त परिस्थिती पाहायला। आपल्यासोबत थोड्याच वेळात मामा सुद्धा येणार आहेत, तर आधी आपण मामाला घेऊ आणि मग जाऊ निघ। अस चला तर आता आपण आलेलो आहोत मामांच्या घरी। आणि पहा मामा कसे तयार होत आहेत, मामांना फार इंटरेस्ट पूर पाहायचा। मामा आजारी पडले तर मामी मला सोडणार नाही, मामी सोडणार नाही की आजारी पडला तुझ्यामुळे। पण मामा दिवसेंदिवस असे तरुणाईकडे वळत आहेत मामा। तर असो, जीवनाचा आनंद घ्यायला हवा। आणि आमच्या इथे पूर परिस्थिती फार अशी सुंदर असते तिथं, पाहायला चांगलं वाटतं, बरं वाटतं। लहानपणी खूप इच्छा असायची पण जाऊ नाही द्यायचे घरचे, तर आज जाऊ शकतो तर नक्कीच जाऊ। हे पा, ही रोजीची बहीण आहे ग्रेसी। ग्रेसी साई कुठे आहे, साई ग्रेसी तिला बोलता आला असतं तर म्हणाली असते ती हैदराबादला। मस्त शूट करताय ते तुम्हाला। चला चला तर आता आपण चाललो आहोत पूस नदीकडे। आमची तयारी, वा मामा पत्रकार वाटत आहे मामा तुम्ही आता। हे पा एक म्हणजे कुठूनच पाणी, पाण्याचा शिरकाव होणार नाही यातून कुठूनच नाही। चला आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या पूस नदीवर। पहा तुम्ही इकडे गर्दी आहे, सगळीकडे गर्दी। अग्निशामक सज्ज आहे, कोणी जर बुडालं ना तर त्याला वाचवायला। चला आता आपण पाऊत पूर। मी भिजलो, मामा मस्त सुरक्षित आहे, मी थोडाफार भिजलेलो आहे। मामाचं वय झालेलं आहे त्यामुळे आपल्याला तिकडे जाऊ देणार नाही तो वाटत। चला हे बाय किती गर्दी आहे इकडे, हे सगळे पूर पाहायला आलेले आहेत लोक। हे आहे नदीला आलेलं पूर, आपल्याला फार जवळ काय जाऊ देणार नाही, सगळे इकडे मागेच उभे आहेत। पण मामा आणि आम्ही जात आहोत पुढे पुढे। वा किती पूर आला, आलं पूर। हे बाई यामध्ये आहे ना कुत्रा आहे, त्याच्या संरक्षणासाठी लपला आहे बिचारा। पा किती पूर आलाय आमच्या नदीला, हे नगरपालिकेवाले असणार सगळे, ते हटवत असणार सगळ्या लोकांना। किती पूर आलेला आहे पा, हे इकडे सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे। आम्ही इकडे आलेलो आहोत आणि मामा आहे तिथे थांबलेले आहेत। आणि पा इकडे पूर किती आहे, हे जे लोक आहेत ना हे त्याचे लोक आहेत नगरपालिकेचे। हो चला आता हे आम्हाला हटवायला आले, चला। हे आहेत आमचे सुरक्षाकर्मी। हाय आपला सबस्क्रायबर, आणि हे इथे हे आपले सबस्क्रायबर आहेत सगळे। तुम्ही काय करताय तिथे, लोकांना
हे इमर्जन्सी सर्व्हिस साठी आहे सगळं. हो ना, कोणी गेलं की काय? आतापर्यंत नाही गेलं ना. बरं, पुसत करा ना, काय आव्हान कराल तुम्ही? इकडे येऊ नका. आता पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता पा पाण्याचं खरंच वाढलेलं आहे. अच्छा, सोडलेले आहेत का गेट? त्याच्यामुळे आलं ना. आणि किती कचरा आहे, सगळा कचरा आपल्याला परत करतायत आपली वाहिनी. आपण जे नदीला देतो ना, ते आपल्याला परत करता येईल नदी. पा, खरंच नाही, तुमच्या कामाला सुद्धा सलाम, धन्यवाद. जनतेला विनंती आहे की पाण्याचं लाट वाढलेलं आहे. अच्छा, करून इकडे जाणारे पाते, तिकडे सुद्धा लोक आहेत सगळ्यांना. हा, अघटित घटना घडू नये म्हणून आहे ना हे इथे थांबलेले आहेत सगळे. हे आमचे मित्रच आहेत सगळे, पुसतचेच आहेत. पण ते सुद्धा, त्यांचं सुद्धा जीव धोक्यात ठेवून ते इथे काम करत असतात. आपणही आनंद घेतलेला आहे पावसाचा आणि या पुराचा. एवढं फारसं काय नाही, याच्या वरतून सुद्धा असत. पाय लोक असे जातात ना, मग त्यांना यांना त्रास होतो, तर त्यामुळे हे इथे कायम उभे असतात. तर खूप खूप काही कचरा वगैरे खूप काही येतो इकडे वाहून. चला 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 चला, वाढत आहे, थोडा थोडाने वाढत आहे, थोडा थोडाने वाढत आहे. तुम्ही पाहू शकता आपण जाणार थोड्या वेळात. आणखी जाते अर्धे एक तासात जाते पुलावरून. तर पाऊस वाढला की ते आणखी पुलावरून जाणार. हे इकडे सुद्धा सगळं पाणी भरलेलं आहे पलीकडे. तर चला आता आपण निघूयात. आता आम्ही चाललेलो आहोत घरी, आणि घरी जाण्यापूर्वी आम्ही काहीतरी खाऊ. मस्त जिलेबी खाऊ. जिलेबीचा आनंद तर पावसाळ्यात खायलाच हवा. आणि आम्ही आता तो घेऊ. इकडे मागे जे आहे हे पाहे बांध आहे पूस नदीचा. इकडे आहे ना, पलीकडे पाणी जाऊ नये म्हणून पूर्वी ती काहीतरी सुविधा करून ठेवलेली आहे, तशी की पाऊस गावात शहरात शिरू नये म्हणून. पूर प्रतिबंधक बांध असं म्हणतात त्याला. चला आम्ही आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक, आणि हे आहे आमचं जिलेबी सेंटर. चला, स्पेशल जिलेबी, स्पेशल जिलेबी, हरियाणवी जिलेबी. शब्द पलटायला लागले थंडीमुळे. हरियाणवी जिलेबी. हमको दो तो जिलेबी. आता जिलेबी कशी आहे ते आम्ही तुम्हाला सांगू टेस्ट करून. एक नंबर, गरम आणि टेस्टी, एकदम गरमागरम टेस्टी जिलेबी, एकदम स्वादिष्ट अशी जिलेबी. क्या नहीं आएगा, बाद में आएगा. पूर पाहण्याचा आनंद घेतला आम्ही, आणि खूप वर्षानंतर घेतला, कारण लहानपणी फार इच्छा असायची जायची. लहान मुलांची फार इच्छा असते पूर पाहायला जायची, पण पाऊस जास्त असला तर पाहायला जाणं होत नाही. पण आज पाऊस वगैरे सगळं कमी झालं, त्यानंतर आम्ही गेलो. आणि पूर आता थोड्या वेळात हाय अलर्टसुद्धा होईल, कारण ते वरतून येणार पूर. तर जास्त जवळ जाऊन कुठलाही तुम्ही कुठे जिथे कुठे असाल तिकडे जर पूरग्रस्त परिस्थिती असेल ना, तर जास्त पुराच्या जवळ जायचं नाही, कारण ते फार धोका. चला, चाललो आहोत घरी, आणि आम्हाला रस्त्यात पहा काय दिसतंय. कोणता सण म्हणतात काय माहिती नाही आम्हाला, पण आम्ही तुम्हाला दाखवतो. जळगावून आले ते, आणि आता कुठेतरी चालले आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी. चला आता आपण आमचे खेळाडू, आणि हे हा आहे आमचा पूर्ण नवलबाबा वार्ड. आणि खर तर नवलबाबा वार्ड म्हणजे जे सगळ्या इथले जास्तीत जास्त जे कर्मचारी आहेत हे सगळे आहेत ना आमचे. खरं विशेष करून सांगायचं म्हणजे सफाई कर्मचारी आहेत, आणि यांच्यामुळे पुसत शहर आज आमचा स्वच्छ आहे.
आज नदीला पूर आला तुम्हाला माहिती आहे का नदीला पूर आला ती नदी आहे ना पूर्ण कचरा आम्हाला परत देते आपण जे टाकला ते पण यांच्यामुळे शहर खूप स्वच्छ असतो आणि आता जे गेली ना यात्रा त्याला काय म्हणतात गोगाजी महाराज गोगाजी महाराजांची यात्रा होती विविध प्रथा परंपरा धार्मिकतेने नटलेला आपला भारत देश आणि त्यातले ही जे होती गोगाजी बाबाची यात्रा आणि खरे दैवत मला खरंच तुम्ही वाटता कारण सफाई करणं हे कोणाच्या हातचं नसतं आणि एवढं सोपं काम नसतं तर खरंच तुम्हाला सलाम चला आता आपण जाऊ घरी मक्याचा सुद्धा आनंद फार स्वीट कॉर्न आहे तर आता हे पण घेऊन जाऊ आपण आणि शेंगा पण घेऊन जाऊ शेंगा काय किलो आहे 160 रुपये किलो आहे आता ते अवघडच आहे महागाई सगळीकडे पण आजची टूर चांगली झाली आज आम्हाला बरंच काही आपल्याला पाहायला मिळालं जसं आपण ती रॅलीसुद्धा पाहिली गोगाजी महाराजांची हो ना आणि आता पूरसुद्धा पाहणं झालं पाऊससुद्धा उघडलेला आहे आता आम्ही चाललो आहोत घरी आणि घरी आता आराम करू चला लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये.